छत्रपती संभाजीनगर घरातून रागाने कौटुंबिक कारणांतून पती पत्नी विसंवाद अनैतिक संबंधातून महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलंय. गेल्या 5 महिन्यात संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून 18 वर्षावरील 286 महिला बेपत्ता झाल्या. नक्की काय आहेत याची कारणं, या महिला कुठे जात आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 2023 मध्ये संभाजीनगरातून 490 महिलांनी घर सोडले, तर गेल्या 5 महिन्यात 156 वर महिलांनी घर सोडले. ही आकडेवारी पाहून नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कारण गेल्या 17 महिन्यात एकट्या संभाजीनगरातून 646 महिला घर सोडून बेपत्ता झाले. यातील तब्बल 540 महिला पोलिसांना सापडल्या तर काही घरात परत आल्या. मात्र महिला घर सोडून का जात आहेत हे मात्र गंभीर आहे. महिला घर सोडून जाण्याची प्रमुख कारणं पती पत्नी मधील भांडण, इच्छेविरुद्ध विवाह, कौटुंबिक हिंसाचार, अनैतिक संबंध, भौतिक सुखाची महत्वाकांक्षा यांसह काही ठिकाणी काही वेगळी कारणं सुद्धा सापडतात. पोलिसांनी पती पत्नीत भरोसा राहावा, त्यांनी सौख्य राहावे म्हणून भरोसा सेलची स्थापना केली. मात्र तिथं सुद्धा गेल्या 5 महिन्यात पती पत्नीनी 1 महिन्यात 546 तक्रारी दाखल केल्या. समुपदेशक या अशा जोडप्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, मात्र काही ठिकाणी कुणीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतं. त्यामुळे घर सोडून निघून जाणं किंवा विभक्त होण्यापर्यंत निर्णय घेतला जातो. महिलांची निघून जाण्याची, रागातून अचानक गायब होण्याची ही आकडेवारी धक्कादायक आहे. यातून गुन्हेगारांचे सुद्धा फावते, त्यामुळे वाद होतात. मात्र त्यातून इतक्या टोकाला जाताना किमान 100 वेळा विचार करावा हीच अपेक्षा आहे. गायब होणाऱ्या अनेक महिला सोबत वाईट घटना घडलेल्या आहेत. संसारात थोडं सामंजस्याने महिला आणि पुरुष दोघांनीही घेतलं तरच नांदा सौख्य भरे या शब्दाचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.